जे स्वतःचं कॅरेक्टर असतं त्याबद्दल खूप मनात खात असतं आणि मग ते कुठेतरी दुसऱ्यांच्या ह्याच्यावर करण्याची एक प्रथा कुठल्या ना कुठल्या सोसायटीमध्ये ज्या ज्या प्रकारची प्रकृती असते माणसाची त्याप्रमाणे करत असतात, त्याला काय विशेष महत्त्व द्यायची गरज नाही. पण अशा प्रकारे काल जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये तुम्ही पाहिलं की कशा प्रकारचा उत्साह होता, कशा प्रकारचा जोश होता आणि ते होते ते गटप्रमुख होते, कुठून काय आणणारं किंवा हे करणारं वगैरे कुठचा तसा काय प्रश्न नव्हता. सगळे मुंबईतले शिवसेनेचे गटप्रमुख कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, त्यामुळे आणि काय रिस्पॉन्स होता हा तुम्ही पाहिला आहे, मीडियाने पाहिले, लोकांनी अनुभवलेलं आहे, त्यामुळे याबद्दल बाकी कोण काय म्हणतात त्याचे देणार नाही. शिंदेगड किंवा शिंदेगड भाजपाच्या एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना फिरू देणार नाही अशा प्रकारच्या वल्गना याच्यासाठी तुम्ही हे मीडियाचं हे करताय का? ही काय बातमी होऊ शकते का? कोण काय? मी मगाशीच म्हटलं की प्रत्येक जण आपापल्या स्वभावाच्या यानं किंवा स्वतःच्या प्रकृतीच्या यानं बोलत असतो, त्या ह्याच्यावर कमेंट करण्यासारखं कुठचं नाही आहे. आणि आय डोंट थिंक दॅट मीडिया शूड गो टू स्टूप टू सो लेवल. जे कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टर्सच्या ह्याच्याबद्दल तुम्ही कशाला आशा देत नाही. पॉलिटिक्स में क्या साजिशें होती है, साजिश करने वाले अपने हिसाब से करते रहते हैं. और मैं नहीं समझता उद्धव जी या इस तरह का शिवसेना के ऊपर कोई आरोप करे कि किसी को इस तरह से ख़त्म करना पॉलिटिकली, किसी को कैरेक्टर एसोसिएशन हो या पॉलिटिकली किसी को मार्जिनलाइज करना, इससे कोई राजनीति की इस बात पर कोई ये नहीं करेगा. क्योंकि राजनीति अगर करनी है तो वो समाज के प्रति, समाज के लिए विकास का काम हो, समाज के लिए कुछ अच्छा करना हो. और उद्धव जी ने जिस प्रकार से मुख्यमंत्री के कार्यकाल में जो काम कोरोना महामारी का किया या जिस तरह से जो भी चक्रवात वगैरह जिस तरह की आपत्तियां आई, उन आपत्तियों के दरमियान जो लोगों के लिए, महाराष्ट्र के लोगों के लिए जो काम किया है, वो उसकी जो रजिस्टर जहाँ पे होना था लोगों के दिल में हुआ है, वो डॉक्यूमेंटेशन में हुआ है और पूरी दुनिया देश ने देखा. सर एक और सवाल है, राहुल गांधी भारत जोड़ो यात्रा कर रहे हैं, बकायदा केरला में उनको सफलता मिली है, इस तरह से आज प्रेस कॉन्फ्रेंस में बताया. अभी भाजपा शासित राज्य कर्नाटका में शुरू होगी उनकी भारत जोड़ो यात्रा, किस तरह से रिस्पॉन्सिबल है, क्या लगता है आपको? अब देखिए, राहुल गांधी कांग्रेस के लीडर हैं, वो उनकी भारत जोड़ो यात्रा उनके कुछ लक्ष्य हैं, वो उस हिसाब से कर रहे हैं. एक अच्छा प्रयास अगर कोई करता है तो वो सफलता उनको उनके काम के हिसाब से, लोग उनको जिस तरह से जानते हैं उस तरह से उनको. सर दसरा में आप उद्या सुनावने आए, उद्धव ठाकरे ने कहा था की शिवाजी पार्कला हुए, तुम्ही तयारी सुरू केली का? अर्थात ज्या पद्धतीनं आम्ही आता ही कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट मुद्दा आहे, त्यामुळे उद्या कोर्टात सुनावणी होईल. याबद्दल उद्या कोर्टामध्ये काय आहे ते आपल्या सगळ्यांनाच कळेल. शिवसैनिक असं म्हणायला लागले की आता की जरी कोर्टामध्ये असं नाही मिळाला तरी शिवसेनेचा दसरा मेळावा हा, शिवसेनेचा दसरा मेळावा निश्चितच होईल. शिवसेनेचा दसरा मेळावा प्रतिवर्षप्रमाणे निश्चित होईल. तर आपण जर बघितलं तर शिंदे गटांनी अनेक शहरांमध्ये आता बसेस बुक करण्यास सुरुवात केली दसरा मेळाव्यासाठी. आणि पुन्हा पुन्हा तुम्ही त्याच गोष्टीवर येताय, तर जो कोण काय करत असेल त्यांच्याशी आमचं काय घेणं देणं आहे? आम्ही जे करतो आहे शिवसेना पक्ष म्हणून जे करतो आहे ते आम्ही तुम्ही विचारू शकता आणि आम्ही बोलू शकतो. कालच्या मेळाव्यामध्ये संजय राऊत यांच्या नावाची एक खुर्ची रिकामी होती, त्याच्यावरून नारायणाने असं म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे अजूनही तुम्ही ईडीच्या कारवाईतून फुटलेला नाही आहात आणि आदित्य ठाकरे अजूनही तुषारच्या केसमधून बाहेर पडले नाही, कुठेतरी ईडीच्या नावाने पुन्हा एकदा धमकी दिली जात असं वाटतं. ते देण्याशिवाय काय करू शकतात? आणि कोणी काहीही म्हटलं तरी कायद्याचं राज्य आहे, ज्या गोष्टी आहेत ज्या धमकी झाल्या असतील कोणी केल्या असतील याच्यासाठीची यंत्रणा तिथे सक्षम आहे. आणि आतापर्यंत कोण नाही, फक्त आरोपांशिवाय कुठचंही होत नाही, याला काय अर्थ नाही. आरोप करणारे आरोप करत असतात, आरोप करत राहतील, त्याच्याशी घेणं देणं नाही. समर्थपणे चांगलं काम करून लोकांसमोर जाणं, त्या गोष्टी लोकांसमोर मांडणं आणि लोकांनी त्याला मान्यता देणं, याच्यामध्येच मला वाटतं खरं लोकप्रतिनिधीचं काम असतं, ते प्रत्येकाने स्वतः ओळखून ते करावं. सर एक सवाल और है, सर सीएम दिल्ली में है, बकायदा मुख्यमंत्री की वो जिम्मेदारी है. अगर हमारे कार्यकाल में ये वेदांत फॉक्सकॉन का हो या बल्क रक्पात, जो बड़े प्रोजेक्ट्स जिसमें बहुत एम्प्लॉयमेंट की
बहुत ही पोटेंशियलिटी थी और महाराष्ट्र का यूथ, महाराष्ट्र के नौजवानों को एक बहुत अच्छी अपॉर्चुनिटी मिलनी थी। अगर ये बातें अगर दूसरे स्टेट में गई है, दूसरे स्टेट में गई है तो वो आना यहाँ पे लाने की जिम्मेदारी जिनकी बनती है उन्होंने वो करनी चाहिए। फिर प्राइम मिनिस्टर से हो और किसी संबंधित अथॉरिटी से हो, उनसे बात करके ये लाने में और महाराष्ट्र को समृद्ध करने की जिम्मेदारी थी। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।